ग्रामीण क्षेत्रावरती खैरात करणाऱ्या अर्थसंकल्पानं देशात बहुसंख्य असलेल्या नोकरदार मध्यम वर्गाची मात्र निराशाच केली आहे. कर रचनेत सवलत मिळेल ही सर्वसामान्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सर्वसामान्य नोकरदारांना या अर्थसंकल्पात दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्याला कारणही होतं. गेल्या 2 वर्षांमध्ये पगारदारांच्या कर रचनेमध्ये कोणताही बदल घडलेला नाही, त्यामुळे कर सवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत जाईल अशी अपेक्षा होती, पण असं झालंच नाही. The government has made many positive changes in the personal income tax rates applicable to the individuals in the last 3 years. Therefore, I do not propose to make any further changes in the structure of the income tax for individuals. GST-मुळे अप्रत्यक्ष कर संकलन वाढण्याची सरकारला अपेक्षा असतानाही प्रत्यक्ष करामध्ये दिलासा मिळालेला नाही, त्यामुळे यापुढेही 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्नावर 5%, 5 ते 10 लाखांच्या करपात्र उत्पन्नावर 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30% आयकर भरावा लागेल. प्रवास आणि वैद्यकीय परताव्यावर मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये 40,000 सवलत देत जेटलींनी नोकरदारांना अल्प दिलासा दिलाय. दुसरीकडे करावर 1% अधिभार लावल्यामुळे ही सवलतही फारशी दिलासादायक असणार नाही. जेटलींकडून फार चांगला बजेटची अपेक्षा होती, परंतु त्यांचं बजेट पॉलिटिकली मोटिवेटेड वाटतं आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं शेवटचं बजेट आहे, त्यामुळे तेवढं चांगलं बजेट आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळालेलं नाही. यामुळे सर्वांची निराशा झाली आहे, पर्टिक्युलरली मध्यमवर्गीयांची, आणि जे खरोखर टॅक्स भरत आहेत त्या सर्वांची फार मोठी निराशा झालेली आहे. आपण आशा करूया आता येणारं नवीन सरकार ते चांगलं बजेट आहे. व्यापाऱ्यांना या बजेटमधून खूप अपेक्षा होत्या, त्या टाईप कोणतंही बजेटमध्ये सोयीसुविधा देण्यात आलेल्या नाही आहेत. GST-नंतर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये खूप मोठे बदल व्हायची अपेक्षा होती सर्वांना. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये किंवा पर्सनल टॅक्सेसमध्ये कोणतेही बदल न झाल्यामुळे व्यापाऱ्यांची बरीच निराशा झालेली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँक ठेवींवर 50,000 व्याज आता करमुक्त असेल. यापूर्वी ही मर्यादा 10,000 होती. तसंच गंभीर आजारांसाठी होणाऱ्या 1 लाखापर्यंतच्या खर्चालाही करातून वगळण्यात येणार आहे. हा किरकोळ दिलासा वगळला तर मोदी सरकारच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सामान्य नोकरदारांची संपूर्ण निराशा झालीय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.